हरी गोपी जन गिरिवर धारी यशोदनंद जन यशोदनंदन ब्रज जन यमुना तीरा पवन चारी यमुना तीरा पवन चारी जय राधा माधव कुंज विहारी जय राधा माधव कुंज विहारी जय विष्णुपाद परमहंस हरिजाचार्य अष्टोत्तर सिंह इसी भक्ति वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद की जय। जय ओम विष्णुपाद परमहंस हरिजाचार्य अष्टोत्तर सिंह श्री भक्ति सिद्धांत सरस्वती ठाकुर श्रील प्रभुपाद की जय। अनंत कोटि वैष्णव वृंद की जय। नामाचार्य हरिदास ठाकुर की जय। प्रेम से कहो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद की अद्वैत गदाधर शिवासदि गौर भक्त वृंद की जय। श्री श्री राधा कृष्ण गोप गोपीनाथ श्याम कुंड राधा कुंड गिरि गोवर्धन की जय। वृंदावन धाम की जय। मथुरा धाम की जय। पुरुषोत्तम क्षेत्र श्री जगन्नाथपुरी धाम की जय। गंगा माई की जय। यमुना माई की जय। तुलसी देवी की जय। भक्ति देवी की जय। गौर प्रेमानंद हरि हरि बोल। ऑल ग्लोरीज टू द असेंबल्ड डिवोटीज। ऑल ग्लोरीज टू द असेंबल्ड डिवोटीज। ऑल ग्लोरीज टू द असेंबल्ड डिवोटीज। हरे कृष्ण। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जायामुदीरये नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवयां भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकी कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण। आज अपन स्कंद एक चैप्टर एक आणि त्यातला जो पहिला चैप्टरचं नाव आहे क्वेश्चन्स मेसेजेस टेक्स्ट 14 याच्यावर आपण आज चर्चा करणार आहोत। तर मी श्लोक वाचतो। आपन्ना संस्कृतिं घोरां यन्नां विवशो गृणन् ततः सद्यो विमुच्येन् यद्बिभेति स्वयं भयम्। आपना संस्कृतिं घोरां यन्नां विवशो गृणन् तथा सद्यो विमुच्येन् यद्बिभेति स्वयं भयम्। आपना संस्कृतिं घोरां यन्नां विवशो गृणन् तथा सद्यो विमुच्येन् यद्बिभेति स्वयं भयम्। लोकेश्वर कृष्ण प्रभू मला आवाज येत नाही आहे नीट। जोरात म्हणून आपण नाम संस्कृती नाम
मराठी आहे का? मराठी भागवत आहे, मराठी भागवत आहे. आपण संस्कृती गोरा नाम सद्यो यद्विवेति स्वयं वयम्। हरे कृष्ण. शब्दार्थ ट्रान्सलेशन आणि तात्पर्य महेश्वर रोडवर. आपण आपण दुःखात पडलेल्या कथ संस्कृती संस्कृती जन्म मृत्यूच्या चक्रात जनच्या चढतात घोरा प्राम अतिशय घोर भीषण यत परम जे नाम परम दिव्य नाम दिव्यता विवशः विवशा न जाणताच न जाणता घृणन उच्चारतो. ततः त्यामुळे सद्य त्वरित विमुच्छेद मुक्त होतो होतो यत यह जाला ज्यादा विभेति विभेदी विते स्वयं स्वयं स्वतः स्वतः भयं भयं साक्षात भय. ट्रान्सलेशन साक्षात बाय रोपर. जे जीव जन्म मृत्यूच्या दुःखपूर्ण घोर चक्रात पडलेले आहेत त्यांनी भगवान श्री कृष्णांचे परम दिव्य नाम अजाणता जरी उच्चारले तरी ते त्वरित मुक्त होतात, कारण नामाला साक्षात भय सुद्धा भीते. तात्पर्य वासुदेव किंवा भगवान श्रीकृष्ण हे सर्वांचे श्रेष्ठ नियंत्रक आहेत. सृष्टीमध्ये असा कोणीही नाही की जो सर्व शक्तिमान भगवंतांच्या क्रोधाला भीत नाही. रावण, हिरण्यकशिपू, कंस आणि त्यांसारखे इतर मोठमोठे असुर फार बलवान असे सर्व जीव भगवंतांकडून ठार मानले गेले. सर्व शक्तिमान वासुदेवांनी निज शक्तीने आपल्या नामाला सामर्थ्य दिले आहे. सर्व गोष्टींचा संबंध त्यांच्याशी आहे आणि त्यांच्यात सर्व गोष्टींचे अस्तित्व आहे. या श्लोकात असे म्हटले आहे की श्री कृष्णांच्या नामाला साक्षात भय सुद्धा भीते. यावरून असे दर्शवले जाते की भगवान श्री कृष्णांचे नाम हे स्वतः श्री कृष्णांपासून वेगळे नाही. अर्थात श्री कृष्णांचे नाम आणि स्वतः श्री कृष्ण अभिन्न आहे. म्हणून अत्यंत मोठ्या संकटातही कोणालाही भगवान श्री कृष्णांच्या पवित्र नामाचा आश्रय घेता येतो. श्री कृष्णांचे दिव्य नाम जरी अजाणता उच्चारले गेले किंवा परिस्थितीमुळे विवश होऊन उच्चारले गेले तरी ते दिव्य नाम जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्त होण्यास मनुष्याला सहाय्य करते. हरे कृष्ण. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातां सगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादां सगणा ललिता श्रीविशाखान्वितं च। नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी निति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाशात्य देश तारिणे वांछाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेशा गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते।
तप्त कांचन गौरांगी राधेरुंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरि प्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा, सर्वांचं स्वागत आहे याच्या भागवतमच्या लेक्चरसाठी। आणि सर्वात पहिल्यांदी मी, माझा आवाज येतोय केडकर प्रभू? येस प्रभू, येतोय येतोय। सो सर्वात पहिल्यांदी मी टेम्पल मॅनेजमेंट कमिटी बारामतीचे जे आहे त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी मला या श्रीमद भागवतमची सेवा करण्यासाठी एक मला मौका मिळाला याच्यामध्ये। त्यासाठी मी सर्वात पहिल्यांदा सर्वांचे आभार, आपल्या सर्वांचे आभार। तुम्ही रविवारच्या दिवशी सकाळी एवढ्या उत्साहाने आलात म्हणून तुमच्या सर्वांचे सुद्धा खूप खूप आभार। आजचा जो हा श्लोक आहे, या श्लोकामध्ये खास करून भगवंतांच्या नामाचं खूप गुणगौरव केलेला आहे आणि त्या दृष्टीने मी आज थोडं काही याच्यावरती माझे विचार व्यक्त करेन जे काही मी ऐकलेले आहे। आणि ह्याच्या या तात्पर्यामध्ये, श्रील प्रभूंच्या तात्पर्यामध्ये एक खास महत्वाचा जो एक भाग त्यांनी सांगितला आहे की कशा प्रकारे एक मृत्यूचं जे भय आहे किंवा कुठलंही भय असेल त्या भयाला सुद्धा भगवंताचं नाम आहे ते भय सुद्धा त्याला घाबरतं। तर वेगवेगळ्या प्रकारचे भय असतात, आपल्याला भीती असतात आणि सर्वात महत्वाचं, सर्वात मोठं भय प्रत्येक व्यक्तीला जे असतं ते असतं की असं मृत्यूचं भय। मृत्यूच्या भयासारखं आणखीन कुठलं भय नसतं। तर काही वर्षापूर्वी मुंबईमध्ये आपल्या सर्वांना माहिती होतं की कशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी टेररिस्ट अटॅक झाले होते आणि त्या टेररिस्ट अटॅक पैकी एक जागा जी आहे ती आहे हॉटेल ताज। त्या ताज हॉटेलमध्ये सुद्धा अशा प्रकारेच एक 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 भयावह असा अटॅक झाला होता। आणि ज्या वेळेला तो अटॅक झाल्यानंतर आपले सर्व जे सैनिक होते, पोलीस होते, ते सर्व तिथे गेले होते आणि त्यांच्यामध्ये एक प्रकारचं युद्ध चालू झालं होतं। ते युद्धामध्ये आपल्या भक्तांपैकी एक भक्त होता जो पोलीस होता, अँटी टेररिस्ट स्क्वॉड मधला एक पोलीस होता तो, आणि तो सुद्धा तिथे होता। आणि नंतर त्याने वर्णन केलं होतं की कशा प्रकारे हे चालू होतं की त्याच्या बरोबर दोन साथीदार होते, ते सुद्धा दोन्ही बाजूने फायरिंग होत होत, ते काही टेररिस्ट हँड ग्रेनेड टाकत होते आणि सर्व गोष्टी उद्ध्वस्त होत होत्या। त्या वेळेला इतका धूर निर्माण झाला होता बॉम्बच्या स्फोटांमुळे आणि सर्व इतर गोष्टींमुळे की कुणाला काही दिसत नव्हतं की कुठून गोळ्या येत आहेत आणि कुठे गोळ्या मारतोय आपण, एवढा धूर होता, काहीही दिसत नव्हतं। जेव्हा आपण कधी एखाद्या धुक्यामध्ये जातो त्याप्रमाणे पूर्ण वातावरण निर्माण झालं होतं आणि बराच वेळ गोळीबार होत होता। आणि थोड्या वेळाने त्यांना कळून आलं की त्यांच्या बाजूला जे दोन सैनिक होते त्यांचे, ते गोळ्या मारणं बंद झालं होतं। आणि त्यांनी पाहिलं की दोन्ही बाजूला पाहिलं, थोड्या वेळाने धुकं ते धूर जो होता तो खाली बसला आणि त्यांनी पाहिलं की त्यांच्या दोन्ही बाजूचे जे दोन्ही त्यांचे साथीदार होते त्या दोन्ही साथीदारांचा मृत्यू झाला होता। आणि त्यांना स्वतःला सुद्धा खूप भीती वाटत होती की काय होणार आहे। तर त्यांनी जेव्हा धूर खाली झाला तेव्हा त्यांना कळलं नाही की आपण कसे जिवंत आहोत या परिस्थितीमध्ये सुद्धा।
तर त्याने समोर पाहिलं की एक समोर एक मोठा असा खांब होता. त्या धुरामध्ये त्यांना तो खांब पण दिसत नव्हता की काय चाललंय ते समोर. आणि ते सांगत होते की ते इतके त्यावेळेला म्हणजे अशी परिस्थिती होती, त्यांनी काही काय आता त्यांना कधीही मृत्यू येईल अशी परिस्थिती होती. तर त्यांनी काय केलं की त्यांच्या मोबाईल मध्ये मोबाईल काढला त्यांनी आणि त्या मोबाईल मध्ये त्यांनी नरसिंह आरती चालू केली होती या गोळीबारामध्ये. तर त्यांना तो केवळ तो नरसिंह आरती जी होती ती ऐकू येत होती आणि ते खूप प्रार्थना करत होते जेणेकरून जे समोरचे टेररिस्ट आहेत त्यांच्याकडून त्यांना त्यांचा त्यांचा संहार करता येईल आणि स्वतःला वाचवता येईल याच्यासाठी खूप प्रार्थना करत होते. आणि त्यांनी नंतर पाहिलं की ते स्वतः सुखरूपपणे त्याच्यातून बाहेर आले. तर अशा कितीतरी घटना आपण बघतो सुद्धा आणि आपण कितीतरी भक्तांच्या अशा खूप छान गोष्टी ज्या आहेत की कशा प्रकारे भगवंतांनी त्यांचं संरक्षण केलं आहे. ही वेगवेगळ्या प्रकारची भय असतात आणि या भयापैकी मृत्यूचं भय सर्वात जास्त असतं. पण तरी सुद्धा आपण थोडा विचार केला पाहिजे की आपल्याला कुठल्या गोष्टीचं भय असलं पाहिजे. ते एक भक्त रिसेंटली एका लेक्चर मध्ये सांगत होते की आपण सर्व म्हणजे खास करून स्त्रिया ही काजळ वापरत काजळीचा वापर करतात. तर त्यांनी हा प्रश्न विचारला की काजळीपेक्षा काळं काय असतं, हा एक त्यांचा प्रश्न होता. आणि सर्वजण विचार करायला लागले की काजळपेक्षा आणखीन काय काळं असू शकतं. बरसानाच्या जवळ एक आहे जागा जिथे भगवंतांनी एक दगड आहे मोठा, तर त्याच्यातून भगवंतांनी श्रीमती राधाराणींसाठी काजळ लावली होती. तर तो पण एक छान प्रसंग आहे पण मी त्याच्यावरती बोलणार नाही. पण ही जी काजळ ह्याच्यापेक्षा काळं काय असेल. आणि सर्वांनी विचार केला आणि मग त्याच्यापैकी एका माताजींनी सांगितलं काजळीपेक्षा जास्त काळा आहे तो है कलंक. नंतर त्यांनी हे सांगितलं की कशा प्रकारे आपल्याला कधी कधी आपले संपत्ती असते की संपत्ती त्याचा ऱ्हास होतो किंवा आपली संपत्ती कमी होते, कोणीतरी आपलं संपत्ती काढून घेतं वेल्थ. तर वेल्थ कमी होते तेव्हा आपण समजायचं की वा ठीक आहे कधीतरी येईल पुन्हा ते. दुसरा फॅक्टर आहे हेल्थ, आपलं स्वास्थ्य. जर स्वास्थ्य जर व्यवस्थित असेल तर सर्व काही व्यवस्थित चालतं. तर स्वास्थ्य आपलं जर खराब झालं तर काहीतरी आपल्याला त्याच्यातून मिळतं. हा काहीतरी आपण त्याच्यातून आपला काहीतरी लॉस होतो आणि त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे कशा प्रकारे आपलं आपलं पण आपलं स्वास्थ्य व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे. पण तिसरा आणि सर्वात महत्वाचा भाग जो आहे कॅरेक्टर किंवा आपलं जे व्यक्तिमत्व नाही म्हणताय ना पण आपला कॅरेक्टर, मला समजेल कॅरेक्टर म्हणजे काय. तर तो जो कॅरेक्टर हा भाग आहे हा खूप महत्वाचा भाग आहे. तर इफ यू लूज दॅट त्याच्यामध्ये आपला जर राग झाला तर आपल्याला त्याच्यासारखा मोठा कलंक नाही. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत ज्यांची आपल्याला भय असू शकतात. एखाद्याला खूप हेल्थचा त्रास झाला तर त्याची त्याला भीती असते की मला आता कॅन्सर झालाय, मला हार्टचा प्रॉब्लेम आहे, अनेक प्रकारची भीती असते. कधी कधी आपण म्हणतो की मला मृत्यूचं भय नाही पण या इतर बऱ्याच साऱ्या भौतिक गोष्टी असतात, त्या भौतिक गोष्टींचे आपल्याला भय असतात. कारण आपल्याला आपण कधी मृत्यूच्या जवळ गेलेलो नसतो किंवा मृत्यूचा अनुभव घेतला नसतो की काय होऊ शकतं. पण एक एक भक्त म्हणून आपण हा विचार केला पाहिजे की कशा प्रकारे आपलं जे भय असलं पाहिजे ते की आपल्या आध्यात्मिक गोष्टी ज्या आहेत त्या आपल्यापासून जर जाऊ लागल्या त्याचं भय आपल्याला सर्वात जास्त असणं गरजेचं आहे. ती माया शक्ती आहे, भगवंताची माया ही शक्ती आहे आणि ती माया शक्ती जर आपल्यावरती अटॅक करते आहे
ती पण एक टेररिस्ट सारखेच आहेत, आणि ते आपल्यावरती अटॅक करत असतात दर वेळेला. हा, टेररिस्ट अटॅक कधीतरी होतो, पण या गोष्टी आहेत या आपल्या सर्वांच्या अवतीभोवतीच आहेत आणि आपल्यावरती नेहमी अटॅक करत असतात. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की आपण जेव्हा भक्त आहे, भगवंतांचा आश्रय घ्यायला लागतो, तेव्हा त्या सर्वात जास्त सक्रिय होतात मायाशक्ती, तेव्हा सर्वात जास्त. तर आपल्याला नेहमी ही भीती वाटली पाहिजे की आपण भक्तांचा संघ आहे, तो आपण आपल्याकडनं सुटला नाही पाहिजे. आपल्याला जी भक्तांची किंवा भगवंतांची सेवा करण्याची आपल्याला एक हे आहे, फॅसिलिटी आहे, अपॉर्च्युनिटी आहे, ती जर आपल्याकडनं हात आपल्या हातातून जाऊ लागली, अर्थात कधी कधी देव आपल्याला काही सेवा सोडाव्या लागतात हायर कॉजसाठी, पण हे जेव्हा आपल्याला वाटतं की आपण काहीच करू शकत नाही, आपण काहीच सेवा करू शकत नाही, किंवा आपल्याला वाचनाबद्दल श्रील प्रभुपादांची पुस्तकं आहे ती पुस्तकं वाचता येत नाहीयेत आपल्याकडनं, रेग्युलरली श्रीमद भागवतम किंवा चैतन्य चरितामृत किंवा भगवद्गीता या संदर्भात आपण काही ऐकू शकत नाहीये, ह्याची भीती असणं जास्त आवश्यक असते. कारण आध्यात्मिक जो लॉस आहे, वैष्णव अपराध, हा पण एक महत्वाचा भाग आहे सर्वांमध्ये. जर आपल्याला त्या वैष्णव अपराधाची भीती वाटत नसेल, तर मग आपल्याला प्रश्न विचारावा लागेल आपल्याला की आपण नक्की काय करतो आहोत. तर ही आध्यात्मिक बाबतीमध्ये सर्व जी भीती असते, ती भीती असणं आपल्याला आवश्यक आहे. आपण चैतन्य चरितामृत मध्ये, चैतन्य भागवत मध्ये ऍक्च्युली खूप वर्णन आलंय की कशा प्रकारे जेव्हा चांद काझी जेव्हा गेला आणि त्यांनी श्रीवास ठाकूर त्यांच्या, आपण जेव्हा आता मायापूरमध्ये तुम्ही सर्व जाल यात्रेमध्ये काही जण तरी, तेव्हा बघाल की तिकडे पुन्हा आपण जाऊ की त्यांनी जाऊन एक जेव्हा संकीर्तन चालू केलं होतं श्री चैतन्य महाप्रभूंनी, आणि त्या संकीर्तनाचा त्यावेळेला एका प्रकारे आध्यात्मिक स्थिती तिकडची जी होती ती खूप कमी झाली होती. रिलिजियस प्रिन्सिपल कलियुगाचा प्रभाव चालू झाला होता आणि त्यामुळे सर्वजण जे आपल्या आध्यात्मिक आपले जे सवयी आहेत, प्रॅक्टिस आहेत, ते सगळ्या सर्व विसरून गेले होते. आणि चैतन्य महाप्रभूंनी संकीर्तन यज्ञ चालू केलं होतं आणि लोकांना त्या कीर्तनाची गोडी निर्माण झाली होती, त्याची चैतन्य महाप्रभू आणि त्या कीर्तनां आणि कथांपाशी आकर्षित व्हायला लागले होते. आणि चांद काझींनी जेव्हा हे पाहिलं की कशा प्रकारे हे सर्व हिंदू लोक एकत्र आहेत आणि संकीर्तनामध्ये भाग घेत आहेत, तर त्यांनी तिकडे जाऊन सर्वात पहिल्यांदी तो मृदुंग होता, कीर्तन करत होते भक्त, त्यांचा मृदुंग तोडला. तो मृदुंग तो अजूनही तो मृदुंग तुम्हाला तिथे जाल तेव्हा तुम्हाला बघायला मिळतो. आणि त्यानंतर सर्व भक्त जे होते ते घाबरले होते आणि त्यांनी चैतन्य महाप्रभूंकडे गेले आणि म्हणाले की आम्हाला आताच आवड निर्माण झाली आहे या बाबतीमध्ये, आणि आता या चांद काझींनी येऊन अशा प्रकारे केलं आहे, एक पुन्हा एक आज हा टेररिस्ट अटॅक आहे. या ऍक्च्युअली आजच्या श्लोकांमध्ये हायस्ट टेररिस्ट जे आहेत त्यांचं वर्णन शिल प्रभुपादांनी केलंय, रावण, कंस आणि हिरण्यकश्यपू. तर जेव्हा चांद काझींनी हे केलं की त्या सर्वांच्या मध्ये मध्ये ही भीती निर्माण झाली, आता आम्ही कसं करणार? श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांना सांगितलं की तुम्ही काय घाबरू नका. आणि दुसऱ्या दिवशी श्री चैतन्य महाप्रभू, आपण सर्वांनी हे 5 टाइम ऐकलेले आहेत, त्या कथा बऱ्याच वेळा ऐकलेल्या आहेत, श्री चैतन्य महाप्रभू सर्वांना घेऊन संकीर्तन, सगळ्यात मोठा संकीर्तन, नगर संकीर्तन, पहिल्या सगळ्यात पहिलं नगर संकीर्तन तेव्हा झालं. आणि चैतन्य महाप्रभूंनी वेगवेगळे ग्रुप केले होते, काही ठिकाणी हरिदास ठाकूर, काही ठिकाणी श्रीवास ठाकूर, असे सर्व लीडर्स होते वेगवेगळ्या ग्रुप्स मध्ये, आणि भरपूर करताल, मृदंग. आता याच ठिकाणी एकच मृदंग आहे, पण इमॅजिन करा की असे 6-7 मृदंग आहेत, ते वाजतायत, करताल वाजतायत आणि जोरात कीर्तनाचा उच्चारण होत आहे उत्स्फूर्तपणे. आणि अशा वेळेला जेव्हा अशा प्रकारे जेव्हा कीर्तन होत आहे,
तर त्याची इंटेन्सिटी किती हाय असेल, आणि जेव्हा ते पोचले चांदकाजींच्या पाशी, तर चांदकाजींनी त्यांच्या त्यांनी आवाज ऐकला आणि त्यांनी त्यांच्या शिपायांना पाठवलं, जा बघा काय होतंय बाहेर. आणि त्या शिपायांनी येऊन सांगितलं की तुम्ही आता पळा किंवा कुठेतरी लपून बसा, कारण जे काही होतंय ते खूप भयानक आहे. तसं म्हणतात ना मॉब अटॅक, तर तशा प्रकारे सर्व हरिनाम संकीर्तनचा अटॅक होत होता आणि ते घाबरायला लागले. आणि चैतन्य महाप्रभूंनी त्यावेळेला जेव्हा चांदकाजींच्या घराबाहेर आले तेव्हा त्यांनी सांगितलं, कुठे आहे तो माणूस जो भगवंतांच्या हरिनाम संकीर्तनाला थांबवतोय. आणि ज्या प्रकारे चैतन्य महाप्रभूंनी एक सिंह जशी दरकाळी फोडतो त्याप्रमाणे चैतन्य महाप्रभूंचा आवाज होता, आणि ते बघून सर्वजण कापायला लागले, धर तर तर कापायला लागले. जशा प्रकारे हिरण्यकश्यपू समोर नरसिंहदेव आले होते त्याचप्रमाणे श्री चैतन्य महाप्रभूंचा तसं तो रुद्र अवतार होता. तो तेव्हा जे सिनियर भक्त होते, वरिष्ठ भक्त होते, त्यांनी सांगितलं श्री चैतन्य महाप्रभूंना, तुम्ही अशा प्रकारे आपला अवतार नका दाखवू, तुम्ही वेगळ्या कारणासाठी इथे आला आहात. तर मग चैतन्य महाप्रभूंनी त्यांच्या काही वरिष्ठ शिष्यांना पाठवलं तिकडे आणि चांदकाजीला शोधून काढलं, आणि नंतर मग त्यांच्यामध्ये वार्तालाप होत होता. तर बराच वार्तालाप झाला, मी त्याच्यामध्ये डिटेलमध्ये जाणार नाही, पण त्यामध्ये श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांना एक प्रश्न विचारला, काल तुम्ही येऊन तिथे मृदंग तोडला पण आज तुम्ही का नाही आलात बाहेर? तेव्हा त्यांनी सांगितलं की ऍक्च्युली काल माझ्या स्वप्नामध्ये एक भयंकर व्यक्तिमत्व आलं होतं, आणि नरसिंह देव होते, त्यांचा चेहरा सिंहासारखा होता, शरीर मानवासारखं होत, आणि त्यांनी ते माझ्या छातीवरती बसले आणि मला सांगितलं की जर तू या नगर संकीर्तनामध्ये या संकीर्तनाच्या मुवमेंट मध्ये मध्ये आड आलास तर तुझा मृत्यू अटळ आहे. आणि त्यांनी एक खूण म्हणून त्यांच्या छातीवर ओरबाडलं. हे कलियुगामध्ये नरसिंहदेव आले, त्याने थोडे अगोदरच्या युगाप्रमाणे एवढे काय म्हणता येईल अग्रेसिव्ह नव्हते, आणि त्याने त्यांना एक खूण ठेल दिली की बाबा लक्षात ठेव की मी आलेलो आहे. तर या सर्व प्रसंगामधून आपण समजू शकतो की कशा प्रकारे कुठल्याही आपल्या आध्यात्मिक बाबतीमध्ये सुद्धा आपण जेव्हा कुठे अडचणी यायला लागल्या तरी सुद्धा आपण भगवंतांच्या नामाचा आश्रय घेणं किती महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेला आपण नरसिंह आरती करतो, कधी करतो, यात्रेला जातोय ट्रॅव्हल करतोय तेव्हा आपण नरसिंह आरती करतो, इतर वेळेला आपण त्या इंटेन्सिटीने करत नाही. मला माहिती आहे की आम्ही काही वर्षापूर्वी काश्मीरला गेलो होतो आणि काश्मीरमध्ये म्हणजे खूप असे बऱ्याच ठिकाणी लँडस्लाइड होतात, कधी वातावरण कधीही बदलतं, आणि लिटरली आम्ही अशा ठिकाणी होतो की रस्त्यामध्ये मोठा एवढा खड्डा पडला होता की तिकडनं गाड्या जाणं जवळपास अशक्य होतं. आणि आमच्याबरोबर काही माझे वडील होते, ऋषभानू प्रभू होते, आणि लिटरली आम्हाला दुसरा काहीच मार्ग नव्हता, कळत नव्हतं की काय करायचं, आणि आम्ही केवळ उग्रम वीरम हेच गात होतो कंटिन्युअस. असं नाही की केवळ त्या काही थोड्या वेळाने त्या भागातून आमची सुटका झाली आणि आम्ही आलो खाली, पण खाली येईपर्यंत आम्ही कंटिन्युअसली भगवंताच्या नावाचं स्मरण करत होतो आणि प्रार्थना करत होतो. तर हे करणं किती महत्वाचं आहे, हे भौतिक दृष्ट्या आहे किंवा आपला जीव वाचावा म्हणून, पण आपलं आयुष्य हे आध्यात्मिक आयुष्य आहे, हे आध्यात्मिक आयुष्य वाचवणं सुद्धा आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. केवळ वाचवणंच नाही, त्याच्यामध्ये आपली प्रगती करणं यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करणं, प्रार्थना करणं गरजेचं आहे. श्री हरिदास ठाकूर जेव्हा त्यांच्याकडे त्यांच्यावरती कोणी म्हणजे बऱ्याच प्रकारचे प्रयत्न झाले की त्यांची त्यांची भक्ती थांबवण्याचं किंवा त्यांचं जे ते नामाचार्य होते त्यांची जे चॅन्टिंग आहे ते थांबवण्यासाठी बरेच प्रयत्न झाले. आणि त्यातला एक प्रयत्न होता ते की त्या वेश्या स्त्रीला तिकडे पाठवलं होतं, आणि हरिदास ठाकूरांनी काय केलं, त्यांनी त्यांना तिला लेक्चर नाही दिलं, त्यांनी केवळ नामाचा आश्रय घेतला.
अशा प्रकारे आपल्याला सुद्धा आयुष्यामध्ये अशा बऱ्याच प्रकारची प्रलोभन येत असतात, आणि या प्रलोभनातून आपल्याला जर वाचायचं असेल तर आपल्याला भगवंतांच्या नामाचा आश्रय घ्यावा लागतो आणि घेणं आवश्यक आहे. जेव्हा आपण नाम हरिनाम घेत असतो, जप करतो, तर जप करण्या अगोदर आपण भगवंतांच्या नामाचे जे 10 अपराध आहेत त्या अपराध आपण वाचन करतो बऱ्याच वेळेला. आणि त्या सगळ्या 10 अपराधापैकी सगळ्यात महत्वाचा जो अपराध आहे तो आहे इनअटेंटिवनेस. नजर हटी दुर्घटना घटी, जसे आपले सुदामा प्रभू सांगतात की आपण घाटामध्ये बघतो, पण हे आपल्या आयुष्यामध्ये पण आहे. जेव्हा आपण जप करतो की आपलं अटेन्शन नसतं तर दुर्घटना होते. दुर्घटना काय होते की आपल्याकडनं बाकीचे ऑफेन्स, सर्व ऑफेन्स व्हायला सुरुवात होतात. हा, खूप महत्वाचं आहे. जेव्हा श्रीमद भागवतम मध्ये वर्णन येतं की कशा प्रकारे प्रल्हाद महाराज जे आहेत आणि लॉर्ड हिरण्यकश्यपू यांच्यामध्ये संवाद निर्माण होतो, चालू असतो, म्हणजे एक शेवटच्या क्षण. प्रल्हाद महाराजांच्या आयुष्यामध्ये कितीतरी अशा अडचणी येऊन गेल्या होत्या तोपर्यंत. म्हणजे आपण चाइल्ड प्रोटेक्शन मध्ये म्हणतो की फिजिकल अब्यूज, इमोशनल अब्यूज, सर्व प्रकारचे अब्यूज जे आहेत ते सर्व अब्यूज तिकडे होत होते. मला सर्वांना माहितीच आहे की कशा प्रकारे प्रल्हाद महाराजांना किती कठीण परिस्थितीतून जावं लागलं त्यांच्या पिताकडनं हिरण्यकश्यपूकडून. आणि शेवटच्या क्षणी ते विचारत, हिरण्यकश्यपू विचारत प्रल्हाद महाराजांना की या खांबामध्ये तुमचे भगवंत आहेत का? आणि प्रल्हाद महाराजांनी कुठलाही विचार न करता, आणि त्याने असा विचार नाही केला की आता आता काय उत्तर द्यायचं, याच्यामध्ये आहेत का नाही आहेत. आता आपल्याला जरी विचारलं की या मंदिराच्या दरवाजामध्ये सुद्धा भगवंत आहेत का, तर आपण थोडं विचार करू, नाही नाही तिकडे नाही आहेत, ते अल्टर मध्ये आहेत, तेच आहेत भगवंत. कारण आपण भगवंत सर्वकडे बघू शकत नाही आणि आपल्याकडे तेवढी निष्ठा पण नाही आहे. फेथ म्हणतो आपण, ही फेथ पण नाही आहे. त्यामुळे हा जो प्रश्न असतो की भगवंत आहेत का, तर आपल्याला एक सवय असते की हा भगवंत त्यांच्या विग्रहाच्या रूपामध्ये आपण लहानपणापासून पाहत आलो आहोत, त्यामुळे आपलं वाटतं हा चला ह्याच्यामध्ये असेल. त्याच्यामध्ये सुद्धा बरेच जण म्हणतात की नाही नाही त्या दगड आहे, दगडामध्ये कुठे असणार, किंवा लाकूड आहे, लाकडामध्ये कुठे भगवंत आहे. ही जी फेथ आहे, फाउंडेशनल फेथ आहे, ती बऱ्याच वेळा आलेली असते. आणि हे ऍक्सेप्ट करणं की केवळ नाव घेण्यामध्ये सुद्धा भगवंत आहेत का, कशाला नामस्मरण करायचं, कशाला जप करायचं, हा कुठे ना कुठेतरी आपल्या डोक्यामध्ये हा विचार चालू असतो. आपण दाखवणार नाही कारण आपण आता कंठी घातली आहे, तिलक लावला आहे, काही वर्षापासून आपण हे करतोय, पण कधी कधी ही शंका असते एवढं करतोय. तर अशा प्रकारे ही जी फेथ आहे ही जी असते ही ऍक्च्युली आपल्या मध्ये नसते. पण ऍक्च्युली आपण काय करतोय, जेव्हा आपण भगवंताचं नाव करतोय, जप घेतोय, हरे कृष्ण महामंत्राचा जप करतो, तेव्हा त्याच्यामध्ये काय असतं, काय प्रार्थना करतो आपण भगवंतांसाठी की हे श्रीमती राधाराणी की की तू आम्हाला तुझ्या आणि भगवंतांच्या सेवेमध्ये आम्हाला एंगेज कर, आम्हाला त्याच्यामध्ये सहभागी करून दे, ही आपली प्रार्थना असते. आणि ही प्रार्थना आपण एखाद्या व्यक्तीकडेच करू शकतो. भगवंत एक व्यक्तिमत्व आहे, सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉड हेड आहे. तर हे जेव्हा आपण विचार करतो त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो आहे भक्ती. आणि ही भक्ती कधी येते किंवा त्याच्यामध्ये कमीत कमी एक फेथ असणं आपल्याला गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला हे ब्लाइंड फेथ असते. आपण भक्तीमध्ये सुद्धा फॉलो करतो तेव्हा कसं करतो, सुरुवातीला आपण बघतो हा अरे ते करतायत ना, चला आपण पण करूया, माझा मित्र आहे ना तो जातोय तिथे भक्तीमध्ये, चांगलं आहे तिकडे, चांगली लोक चांगली आहे, कथा चांगली असते, कथा तर सोडून द्या,
पण कीर्तन छान असतं ना, प्रत्येकाला वेगवेगळ्या आवडी असतात, प्रसाद छान असतो, बऱ्याच गोष्टी असतात. काही काही जणांना अगरबत्तीचा सुगंध छान वाटतो म्हणून ते येतात भक्तीमध्ये. त्यामुळे ही फेथ जी असते ना, ही केवळ बाह्य स्तरावरती असते. नंतर आपल्याला कळत, अच्छा हा हे नाम आहे, मग अशा प्रकारे आपण सेवा करणं आवश्यक आहे. मग हळूहळू आपल्याला थोडं समजायला लागतं की अरे हा हा असा पूर्ण प्रोसेस आहे यार. पण जोपर्यंत, म्हणून असं शास्त्राचं अध्ययन का करणं आवश्यक आहे, कारण तत्वतः आपल्याला कळायला पाहिजे की बा हा कोणी आपल्याला येऊन सांगितलं की अरे नाही नाही भगवंत नाही आहेत, तर आपण त्यांना छाती टोकपणे सांगू शकतो की नाही याच्यामध्ये पण भगवंत आहेत, नामामध्ये भगवंत आहेत. ही पूर्ण श्रद्धा आपल्यामध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपली भक्तिमय जीवन पुढे जाणार नाही. जसं रामायणामध्ये वर्णन आहे, रामायणामध्ये जेव्हा भगवान राम आणि त्यांची पूर्ण सेना, जे वानर होते ते वानर सर्व आलेले होते आणि सर्व सर्व प्रकारचे जीव त्यामध्ये सहभागी झाले होते भगवंताच्या सेवेसाठी, जेणेकरून भगवंत आणि सीतामैया यांचं मिलन करणं हा त्यांचा उद्देश होता. आम्ही रामेश्वरनला गेल्यानंतर तिथून जो राम सेतू जो आहे तो सेतू बांधण्याचं काम जेव्हा झालं, आता या श्लोकामध्ये पण सुरुवातीला आलंय की जन्म मृत्यूचा जो भयसागर आहे, तो भयसागर जो आहे तो भयसागर पण तसाच प्रकारचा भयसागर तो समुद्र होता. आणि त्या भयसागरावरून जर समुद्रामधून आपल्याला जर पुढे जायचं असेल त्याच्यासाठी आपल्याला एक सेतू पाहिजे. आणि हे जे वानर होते आणि जे छोटे छोटे बाकीचे खारी होत्या सर्व होते, ते काय करत होते, छोटे मोठे दगड वानर टाकत होते. आता भगवंत तिथे असताना त्यांना हा सगळा सेतू बांधायची काय गरज होती, एवढे प्रयत्न करायची काय गरज होती, पण हे सर्व जीव त्यांना त्यांनी या सेवेमध्ये संलग्न केलं होतं. आणि असं म्हटलं जातं की ही जेव्हा जी हे जे मोठे मोठे खडक किंवा छोटे खडक हे जेव्हा ते टाकत होते ते बुडत होते. आणि त्यांनी, तुम्ही सर्व ऐकलं असेल की त्याच्यावरती या सर्वांनी जेव्हा राम लिहायला सुरुवात केली, भगवंतांचं नाव लिहायला घेत सुरुवात केली, तेव्हा ते तरंगायला लागले. आता साक्षात भगवंत समोर होते असं नाही की भगवंत समोर नाही आहेत, पण तरी सुद्धा त्यांनी सर्वांनी नामाचा आश्रय घेतला होता. तर म्हणजे शिक्षाष्टममध्ये हा श्लोक येतो, आई नंद तनुजा किंकरम पतितम माम विषमे भवाम्बुदो कृपया तव पाद पंकज स्थित धूलि सदृशम विचिंतय. कि मी तुमचा सेवक आहे, शाश्वत सेवक आहे, पण मी या जन्म आणि मृत्यूच्या सागरामध्ये पडलो आहे. आणि जेव्हा जन्म आणि मृत्यूच्या सागरामध्ये आपण पडतो, कितीतरी त्याच्यामध्ये, त्या सागरामध्ये कितीतरी अशा भयावह गोष्टी आपल्यावरती अटॅक करू शकतात. आपल्याला अनुभव नाही आहे सागरामध्ये पडण्याचा कधी, पण एकदा कधीतरी चुकून पडलो आपण, कधीतरी पाण्यात जरी पडलो तरी आपल्याला किती भीती वाटते. आणि जेव्हा सागरात पडतो तेव्हा त्याच्यामध्ये शार्क आहेत किंवा कुठलेही काय काही असे अटॅक करणारे प्राणी आहेत, मासे आहेत, तर आपलं काही होऊ शकतं. जर एखादा व्यक्ती मगरी असतील त्या नदीमध्ये जर पडला तर काय होणार आहे त्या व्यक्तीचं. जशा प्रकारे आपण पण गजेंद्र चिकपण कसा ऐकतो, गजेंद्र पण अशाच भयसागरामध्येच गेला होता. त्याला रिअलाइज झालं त्यावेळेला की आपण मृत्यूच्या भयसागरात पडलोय. ते एक छोटस छोटस पॉन्ड होता, एक तलाव होता तो, आणि तलावात तो आनंद भोगत होता. आणि आपण सुद्धा त्याच परिस्थितीमध्ये आहोत, असं नाही की तो गजेंद्र करत होता, आपण आता सुद्धा त्याच परिस्थितीमध्ये आहोत. आपण आनंद भोगतोय काही ना काही ते गोष्टी, हा हे मिळतंय, आपल्याकडे गाडी आहे, हे आहे, ते आहे, या सर्व गोष्टींचा आपण आनंद घ्यायचा प्रयत्न करतोय. आणि तो अटॅक होतोच, मायेचा अटॅक आपल्यावरती होतोच.
जशा प्रकारे त्या मगरीने त्यांचा पाय पकडला आणि त्याच्यासाठी आक्रोश त्यांनी करायला सुरुवात केली. पहिल्यांदा फाईट केली चला आपण यांना हरवूया युद्धामध्ये, कारण एक गर्व असतो आपल्यामध्ये, शक्ती आहे. प्रत्येक व्यक्तीला कुठे ना कुठेतरी गर्व असतो, तो कितीही किरकोळ शरीरयष्टीचा जरी माणूस असला ना तरी सुद्धा त्याला वाटतं आपण कोणाला तरी हरवू शकतो. मोठ्या माणसाला नाही पण एखाद्या लहान मुलाला तरी हरवू शकतो, आपल्या बुद्धिमत्तेने आपल्या शक्तीने सर्व करू शकतो. आणि हा मिथ्या अहंकार आपल्यामध्ये असतो किंवा चला आपण आपल्या ताकदीने हे करू शकतो. पण या श्लोकामध्ये चैतन्य महाप्रभू सांगतात की तुमच्या चरण कमलांपाशी एक अणूच्या रूपामध्ये मला स्थान द्या. तर आपलं स्थान काय आहे, आपलं काय हे आहे की आपण अणू आहोत आणि त्या अणूप्रमाणे आपण आपलं स्थान आहे हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. तर या सर्व गोष्टींमध्ये आता तुम्हाला सर्वांना जेव्हा तुम्ही बारामतीला गौरांग प्रभू आले होते त्यांनी खूप छान सांगितलं होतं की त्यांनी सांगितलं तीन गोष्टी सांगितलेल्या, तीन पी हे तुम्ही जर त्याला नसाल काही सेवन मध्ये असाल आणि लक्षात नसेल पण लक्षात ठेवा या तीन गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्वाच्या आहेत. सगळ्यात पहिली आहे ती आहे प्रार्थना. आठवतं कुणाला याच्याबद्दल गौरांग प्रभूंनी सांगितलं होतं, सगळ्यात पहिल्यांदी आहे प्रार्थना. तर आपण भगवंताचं नाव घेतो त्यावेळेला आपण काय करत असतो, प्रार्थना करत असतो. प्रार्थनेनंतर काय आहे, प्रयास, एफर्ट, एंडेवर. असं नाही की केवळ प्रार्थना करतोय आपण भगवंत मला हे दे भगवंत मला ते दे, पण त्याच्यानंतर तुमचा काही एफर्ट्सच नाही आहेत तर त्याचा काही फायदा होणार नाही. आणि तिसरा जेव्हा या दोन्ही गोष्टी होतात प्रार्थना आणि प्रयास तेव्हा काय मिळतं, तिसरं प्रसाद. प्रसाद म्हणजे हा केवळ खाण्याचाच प्रसाद नाही आहे, प्रसाद म्हणजे जेव्हा आपल्याला सेवा मिळते हा सुद्धा एक प्रसाद आहे की आपण भगवंतांच्या साठी जी प्रार्थना करतोय जेव्हा हरिनाम घेतोय त्याचा प्रसाद म्हणून आपल्याला मिळते ती सेवा भगवंतांची आणि भगवंतांच्या भक्तांची. तर ही जी फेथ आहे ना, ही फेथ डेव्हलप करणं हे फार महत्वाचे भाग आहे. आणि भगवंत या श्लोकामध्ये सुद्धा तात्पर्यमध्ये श्रील प्रभुपाद सांगतात की कशा प्रकारे भगवंतांनी आपली निज सर्व शक्ती, पुन्हा हा एक चैतन्य शिक्षकम मधला श्लोक आहे तो, नाम नामकारी बहुधा निज सर्व शक्ती तत्रार्पिता नियमिता स्मरणे न काला एतादृशी तव कृपा भगवन मम अपि दुर्दैवम ईदृशम या जानी ना अनुराग. तर भगवंतांनी त्यांची पूर्ण जी शक्ती आहे ही त्या नामामध्ये एक केंद्रित केलेली आहे खास करून कलियुगासाठी. तर आपल्याला माहित पाहिजे की ही जी हे कुठे आहे. तर सगळ्यात महत्वाचा भाग आहे ना की नामाचा आश्रय घेण्यापूर्वी आपल्याला ही फेथ असली पाहिजे, ही श्रद्धा असली पाहिजे की आपण या नामाचा आश्रय जेव्हा घेतोय तेव्हा आपल्यामध्ये परिवर्तन होत आहे. आणि या भौतिक आणि आध्यात्मिक आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी येत आहेत त्या अडचणींना कशा प्रकारे आपण सामोरे जाऊ शकतो त्याची शक्ती आपल्याला नामामुळे मिळते. असं नाही आहे की केवळ नामाचा आश्रय घेतला तर सर्व काही आपोआप निघून जाईल, असं नाही आहे. येस काही वेळा ते पण होऊ शकेल पण सर्वात महत्वाचा भाग आहे की आपल्याला या सर्व गोष्टींतून जाण्याची जी शक्ती आहे. नाहीतर काय होतं की काही पटी कठीण परिस्थिती आणि असं वाटतं की नाही मी एवढे वर्ष जप केला एवढं सेवा केली एवढं काय केलं आणि माझ्या आयुष्यामध्ये कठीण प्रसंग आले आध्यात्मिक दृष्ट्या आणि भौतिक दृष्ट्या सुद्धा काय उपयोग आहे या सर्व गोष्टींचा. नाही, जेव्हा या गोष्टी होतात त्यावेळेला आपल्याला अधिक आश्रय घेण्याची गरज आहे. अधिकाधिक जेवढा आपण आश्रय घेऊ तेव्हा आपल्याला समजून येईल की आपण कशा प्रकारे याच्यातून बाहेर पडू शकतो. तर ही फेथ जर श्रद्धा जर निर्माण करायची असेल ना तर आपल्याला आचार्यांचं
जे आयुष्य आहे ते बघणं पण खूप महत्वाचं आहे. जर आपण आपल्या श्री प्रभुपादांकडे पाहिलं तर श्री प्रभुपाद जेव्हा अमेरिकेसाठी निघाले आणि त्यांना जेव्हा हार्ट अटॅक आले, बोटीवरती कार्गो शिप होती, या सर्व कठीणाई कठीण प्रसंगातून श्री प्रभुपाद जात होते. हे भौतिक दृष्ट्या कठीण प्रसंग होते पण प्रभुपादांनी केवळ हरिनामाचा आश्रय घेतला होता. याचा अर्थ असा नाहीये की उद्या तुम्हाला हार्ट अटॅक येतोय, छातीत दुखतंय आणि तुम्ही म्हणतात की चला मी फक्त हरिनाम घेईन. नाही, तुम्हाला प्रयास पण करायचा आहे की कशा प्रकारे आपण आपल्याला वाचवणं गरजेचं आहे. पण श्रील प्रभुपादांनी ही पूर्ण हरे कृष्णा मुवमेंट, आज आपण हरे कृष्ण मुवमेंट मध्ये आहोत, पण त्याची सुरुवात कशी केली त्यांनी, अमेरिकेमधल्या टॉमकिन्स स्क्वेअर पार्क मध्ये एका झाडाखाली त्या या मुवमेंटची सुरुवात झाली. त्याला म्हणतात हरे कृष्णा एक्सप्लोजन, एक विस्फोट झाला हरे कृष्णा मुवमेंटचा. किती सुंदर आहे. आणि काय केलं होतं प्रभुपादांनी, एका झाडाखाली बसून नुसतं एक करताल घेऊन त्यांनी कीर्तन करायला सुरुवात केली होती. तिथून सुरुवात आहे. मग हे कीर्तन आहे किंवा हरिनाम आहे ना, हे सर्व गोष्टींचं मूळ आहे. आणि ज्या प्रकारे भगवंतांच्या श्री रामांच्या सेवेसाठी सर्व वानर आले, त्याचप्रमाणे श्रील प्रभुपादांच्या सेवेसाठी कितीतरी ही वानर आले. कोण होते हे वानर? हे अमेरिकेमधले लोक होते ज्यांना काहीही माहिती नाही आहे की भक्ती काय आहे, श्री कृष्ण कोण आहेत याबद्दल पण माहिती. असे हिप्पीज होते, पण दे बिकेम द आर्मी ऑफ श्रील प्रभुपाद. तर आपण हा कधीच विचार हे नाही केला पाहिजे की आता कुठल्याही कंपनीमध्ये जेव्हा रिक्रूट करतात लोक कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये, तर ते रिक्रूट करताना काय करतात की बघता हा त्याला MBA आहे, इंजिनिअरिंग आहे, अमुक आहे, तमुक आहे, आणि असे क्वालिफाईड लोकांना ते सिलेक्ट करतात आणि त्यांना भरपूर पैसे देतात जेणेकरून त्या कंपनीची ग्रोथ होईल, हे सर्व करतात. पण शिलप्रभुपादांकडे अशा प्रकारचे व्यक्तिमत्व नव्हते. सर्व त्यातले होते काही काही जण, पण बऱ्यापैकी जे आहे ते अशा बॅकग्राऊंड मधून आले होते. आणि त्या व्यक्तींनी, त्या भक्तांनी त्यावेळेला श्रील प्रभुपादांना मदत केली आणि त्याच्यातून एवढा मोठा इस्कॉन ही संस्थेतच निर्माण झालं. जेव्हा आपण हा विचार करतो तेव्हा आपल्यामध्ये श्रद्धा यायला येऊ शकते. हे माहीत असणं खूप गरजेचं आहे आपल्या सर्वांसाठी, आणि पुन्हा पुन्हा आपल्याला स्वतःला पण आठवण करून देण्याची गरज असते. कारण ही जी डेव्हलपिंग फेथ जी आहे, हा एक ग्रॅज्युअल प्रोसेस आहे. त्याच्यासाठी भक्ती पण पाहिजे, उत्साह पण पाहिजे, धैर्य पण पाहिजे, पेशन्स. तो मग त्याप्रमाणे हळूहळू आपलं जे भगवंताच्या नावाबद्दल जो संबंध आहे तो संबंध निर्माण होऊ शकतो, व्हायला सुरुवात होते. तर जी ही फेथ आहे, या फेथ साठी मी काही विचार केला होता की कशा प्रकारे आपण हे लक्षात ठेवू शकतो. तर फेथ या शब्दामधला जो पहिला अक्षर आहे एफ, तर एफ स्टँड फॉर फोकस. जर आपण आपला जो पूर्ण फोकस जे आपले म्हणजे आपण रोज जप करतो आहे, त्या जप करताना आपण किती आपला फोकस असतो, ही सगळ्यात महत्वाचं आहे. आणि केवळ जप करतानाच नाही, इतर गोष्टी सुद्धा, किंवा आपण जेव्हा सेवा करतोय, कुठली सेवा करतो, त्याच्यामध्ये आपला किती फोकस आहे, किती लक्ष देऊन आपण करतोय. जेवढा जास्त फोकस देतो तेवढा आपली आपण आपली भक्ती व्यक्त करतो. परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांनी बऱ्याच वेळा लेक्चर मध्ये सांगितलं की अटेन्शन टू फोकस इज द साईन ऑफ लव. जेव्हा आपण फोकस करतो कुठल्या गोष्टींवरती, हे एक प्रेमाचं लक्षण आहे. एक आई आपल्या मुलासाठी जेव्हा त्याची लहान असताना खास करून ज्या प्रकारे काळजी घेते, त्याच्यामध्ये फोकस असतो, अटेन्शन असतं. तो फोकस असणं खूप महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट जी आहे की ए, दुसरं अक्षर जे आहे ए, ए स्टँड फॉर ऍक्शन विथ ट्रस्ट. जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये काही घटना घडतात तेव्हा आपण
हा भगवंतांवरती विश्वास ठेवला पाहिजे की भगवंत आपचा काहीतरी प्लॅन आहे आणि आपल्याला आपल्या शुद्धीकरणासाठी सुद्धा भगवंत काही प्लॅन करतात आणि त्यामुळे आपलं शुद्धीकरण पण होत आहे. सो गो विथ ट्रस्ट. ट्रस्ट हा भाग आहे, खूप महत्वाचा आहे. सो जे काही आपल्या ऍक्शन्स आहेत त्या आपण ज्या त्या ट्रस्टने करणं आवश्यक आहे की भगवंत आपल्या पाठीशी आहेत आणि ते आपल्याला सांभाळतील. म्हणजे श्री प्रभुपादांनी बऱ्याच वेळा म्हटलेले, मारो भी राखो भी जो इच्छो तो मार. भजन प्रभुपाद खूप वेळा त्यांनी हे गायलेलं. तर आपल्या आयुष्यामध्ये जे काय होते त्याच्यामध्ये भगवंतांचा हात आहे आणि भगवंत आपल्याला सांभाळतील. हा ट्रस्ट. नंतर आय जो आहे म्हणजे इनर बिलीफ. आपल्यामध्ये आतून कन्व्हिक्शन असणं गरज आहे. जेव्हा बाहेरनं कठीण परिस्थिती कठीण होते तेव्हा आपण आपला जो आध्यात्मिक साठा आहे किंवा आध्यात्मिक ॲम्युनिशन म्हणता येईल ते आपल्याला वापरणं गरजेचं आहे. पण आपल्यात उतार चढाव येतील आयुष्यामध्ये, आध्यात्मिक उतार चढाव पण येतील. तर ज्यावेळेला आपण ही पुंजी साठवून ठेवलेली आहे आतापर्यंत, जेव्हा परिस्थिती चांगली असते त्यावेळेला आपली साधना जर आपण छान प्रकारे केली असेल तेव्हा कठीण प्रसंगांमध्ये हा साध ही साधनेची जी पुंजी आहे ही पुंजी आपल्याला सांभाळून येते. त्याच्यासाठी एक इनर बिलीफ आपला जो आहे तो असणं खूप गरजेचं आहे. नंतर टी, ट्रस्ट द प्रोसेस. कधी कधी आपण म्हणतो ना की हॉस्पिटलमध्ये जातो आपण आणि औषधं घ्यायला सुरुवात करतो आणि म्हणतो की अरे हे चांगलं नाही आहे, ते चांगलं नाही आहे, प्रॉब्लेम आहेत खूप. पण आपण सुद्धा मंदिरामध्ये येतो, प्रभुपादांनी जी मंदिरं बनवली आहेत ती ऍक्च्युली हॉस्पिटल्स आहेत, आध्यात्मिक रुग्णालय आहेत ती. आणि जो प्रोसेस जो दिलेला आहे हा शुद्ध आहे. आपण अशुद्ध आहेत त्यामुळे आपल्याला बऱ्याच अडचणी येतात आणि आपण त्या अशुद्ध प्रकारे करतो. पण याचा अर्थ असा नाही की तो प्रोसेस कामच करत नाही आहे. तो प्रोसेस काम करू शकतो जेव्हा आपण जे दिलेले पथ्य आहेत ती पाळतो व्यवस्थित. सो वी हॅव टू हॅव दॅट फेथ इन द ट्रस्ट ऑर ट्रस्ट इन दॅट प्रोसेस. आणि नंतर जो सगळ्यात शेवटचा भाग आहे तो आहे एच. दॅट इज एच स्टँड्स फॉर होप. होप अँड सरेंडर. तर ही जी आशा आहे, होप म्हणजे आशा आहे की कधीतरी माझ्या आयुष्यामध्ये या सर्व गोष्टींचा माझ्या आयुष्यामध्ये याचा अनुभव येईल मला. मला एक आठवतं की एकदा विश्वरूप्रभूंनी श्रील परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांना विचारलं की कृष्णप्रेम येईल कधी, आणि तेव्हा महाराजांनी फार सुंदर उत्तर दिलं की म्हणाले की ते भगवंतांच्या हातामध्ये आहे, ते तुम्हाला तुमच्या शेवटच्या क्षणी सुद्धा येऊन ते कृष्णप्रेम तुम्हाला देतील आणि ते कृष्णप्रेम घेऊन तुम्ही भगवत धामामध्ये जाऊ शकाल. तर जे आपल्या आपल्या जी ही होप असणं ही खूप महत्वाची आणि त्यासाठी सरेंडर सरेंडर टू द प्रोसेस हा पण महत्वाचा भाग आहे. आणि आपले जे शंका असतात, भीती असते, या सर्वांचं आपल्याला सरेंडर करायचंय, या सर्वांचं गोष्टींचा त्याग करायचंय आणि शेल्टर घ्यायचंय हायर पॉवर साठी. हायर पॉवर म्हणजे भगवंताचे नाम आहे किंवा भगवंतांनी दिलेल्या शिकवणी आहेत, त्यांचं सरेंडर करणं गरजेचं आहे. मला आठवतं की खूप वर्षापूर्वी मायापूर यात्रा झाली होती आणि मायापूर यात्रेनंतर राधानाथ स्वामी महाराज, इंद्रदुम्न स्वामी महाराज आणि काही ब्रह्मचारी भक्त हे बांगलादेशला गेले होते तिथून. आणि बेनापोल जी ही एक जागा आहे जिथे हरिदास ठाकूर यांची यांचा जो पास टाइम झाला होता तिथे त्यांनी एक लेक्चर दिलं होतं. आणि त्या लेक्चरमध्ये राधानाथ स्वामी महाराजांनी
खूप सुंदर सांगितलं होतं. त्याने सांगितलं होतं की कशा प्रकारे आपल्याला जर हायर टेस्ट निर्माण करायची असेल, भगवंतांच्या नामाप्रती रुची निर्माण करायची असेल, बऱ्याच गोष्टी असतात. त्यासाठी विनम्रता आहे, तृणादपि सुनिश्चित सुनिश्चिना तरो रिव सहिष्णुना, या सर्व गोष्टी आहेत. विनम्रता पाहिजे, टॉलरन्स पाहिजे, सहनशीलता पाहिजे. पण त्याने एक खूप महत्वाची गोष्ट सांगितली आणि आपण या ही गोष्ट आपल्या आजच्या लेक्चरमध्ये काहीही नाही ऐकलं आपलं तरी चालेल, पण ही जी गोष्ट आहे ना खूप महत्वाची आहे. आणि खूप मला मी जेव्हा 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 कधी कधी मी ते वाचतो किंवा ऐकतो पुन्हा, ते मला जाणवतं. महाराजांनी सांगितलं की यू शुड बेग इंटेन्सली, डिझायर म्हणजे आपण एक जेव्हा एक भिकारी असतो जेव्हा तो भीक मागायला जातो, तर त्याने फक्त मागितलं की जरा काय पैसे द्या आणि मी नाही दिले तर तुम्ही निघून जाऊ शकता. पण जो 2-3 वेळा 4 वेळा 5 वेळा येऊन सांगतो की नाही काहीतरी द्या, त्याच्यामध्ये जेव्हा इंटेन्सिटी दिसते आपल्याला, त्या आपल्याला वाटतं काहीतरी या व्यक्तीला द्यावं, त्याचप्रमाणे त्याच इंटेन्सिटीने जर आपण भगवंतांप्रशी प्रार्थना केली की मला बाकी काही नको पण माझी एकच इच्छा आहे की जे करून जेणेकरून मी आपल्या नामाचा आश्रय घेऊ, त्याबद्दल मला रुची निर्माण हो, ही इंटेन्स जर आपण प्रार्थना केली, कारण या प्रार्थनेमध्ये ना सर्व गोष्टींचा ही सर्व समावेशक प्रार्थना आहे. कारण जेव्हा आपल्याला नावाप्रती रुची निर्माण होईल खरोखर आणि आपण नामाचा आश्रय घेऊ, तेव्हा सर्व गोष्टी आहेत, सर्व प्रकारची भय आहेत, ती सर्व भय जी आहेत ती निघून जातील. आपण सर्वांनी म्हटले ना बऱ्याच वेळेला आपण कधी ऐकतो की त्या ऍडव्हर्टाइजमेंट येतात, डर के आगे जीत होती है. तर आपला जो प्रोसेस आहे हा भीतीने चालण्याचा प्रोसेस नाही आहे. आपल्याला आपला प्रोसेस आहे हा आहे आश्रय घेण्याचा प्रोसेस आहे. फेथ निष्ठा असण्याची गरज आहे, भगवंतांप्रती भक्ती असण्याची गरज आहे. बऱ्याच वेळेला सांगितलं ना की म्हणजे काय काय असे रिलीजन्स आहे त्याच्यामध्ये सांगितलं जातं की हे नाही केलं तर हे होईल, ते नाही केलं तर ते होईल, त्यामुळे हे करा. म्हणून म्हणतात गॉड फिअरिंग पीपल, तर आपण गॉड फिअरिंग पीपल नाही व्हायचं. आपल्याला भगवंतांच्या भयापोळमुळे आपण नाही करायचं करायचं, भगवंतांचं प्रेम. जेव्हा जेव्हा एखादे वडील आपल्या मुलाला हवेत उंच फेकतात आणि परत झेलतात, तेव्हा त्या मुलाला भीती नसते, कारण त्याला माहिती आहे की माझे वडील मला फेकताय. एक सुंदर एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो आणि मी हे माझं लेक्चर संपेन. की एकदा एका विमानामध्ये, तुम्ही ऐकले पण असेल ही गोष्ट, एका विमानामध्ये एक विमान चालू होता आणि त्या विमानामध्ये एक छोटा मुलगा बसला होता आणि हे विमान अशा प्रसंगामधून जात होतं की खूप वादळी वारा वगैरे होता आणि त्याला एअर टर्ब्युलन्स म्हणतो आपण, आणि त्याच्यामध्ये विमान खूप वरती खाली होत होतं, हादरे बसत होते विमानाला सुद्धा, आणि सर्वजण घाबरले होते आणि आरडाओरडा करत होते, ते ऑक्सिजन मास्क आला, हे आलं ते आलं, सर्व काही काही करत होते. पण हा मुलगा शांत होता. त्याच्या बाजूला एक व्यक्ती बसली होती, त्यांनी विचारलं अरे तू एवढा लहान आहेस पण तुला भीती नाही वाटत? त्या मुलाने एकच सांगितलं की मी या ज्या विमानात बसलोय ना, त्या विमानाचे जे विमान चालक आहेत, पायलट जे आहेत, ते माझे वडील आहेत. माझी पूर्ण श्रद्धा आहे की ते मला याच्यातून बाहेर काढतील. आणि तेव्हा त्याने हे ऐकलं तेव्हा त्याला त्या व्यक्तीला कळलं की अरे कसा आपला कसा पर्स्पेक्टिव्ह चेंज होऊ शकतो. जर आपण पाहिलं की आपलं आयुष्य जे आहे आपण भगवंतांना जर सरेंडर केलंय, तर आपले विमानाचे चालक जे आहेत, जसं अर्जुनासाठी सुद्धा भगवंत स्वतः चालक झाले होते, तर आपल्या आयुष्याचे चालक पण भगवंत आहेत. हे जेव्हा आपल्याला जाणवेल तेव्हा आपण भगवंतांच्या नामापाशी आपली एक तीव्र निष्ठा निर्माण होईल आणि ही निष्ठा वाढवत
आपण भगवंतांची आणि भगवंतांच्या सेवेमध्ये आपलं आयुष्य समर्पण करू शकतो. हरे कृष्णा. हे माझे काही थोडे विचार होते मांडले. खूप खूप धन्यवाद. आपण सर्वांनी थोड्या पेशंटली ऐकलं. कुणाचे काही प्रश्न असेल एका दोन तर मी घेऊ शकतो जर वेळ असेल तर, नाहीतर आपण विराम देतो. येस गुरुजी, प्रश्न आहे एक मिनिट. येस. क्लास आपण जे क्लासेस ऐकतो त्याचं सगळ्यांचं जे रिझल्ट किंवा त्याचं सगळ्यांचं जे सार असतं त्याचं की फोकस चालते. तुम्ही आता सुद्धा प्रत्येक गोष्ट कशी फोकस करायची किंवा अटेन्शन तुम्ही करणं किती महत्वाचं आहे तुम्ही सांगितलं. पण मला असं वाटतं की आपण डे टू डे लाईफ मध्ये आपल्या काही स्पिरिच्युअल प्रॅक्टिस असतात तुम्ही पण मला ना नीट ऐकू येत नाही, थोडं क्लॅरिटी नाही आहे मला आवाज थोडं. आताच्या सगळ्या क्लासमध्ये तुम्ही अटेन्शन आणि फोकस या हे तुम्ही सांगितलं आहे ते खूप महत्वाचं आहे. पण फक्त डे टू डे लाईफ मध्ये आपल्या ज्या काही स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस आहेत जसं की चॅन्टिंग, रिडिंग, हिअरिंग, सो ह्याच्यातला अटेन्शन आणि फोकस वाढण्यासाठी आपण काय प्रॅक्टिसेस अप्लाय करू शकतो किंवा हाऊ शुड बी त्याच्याकडे आपण कशा प्रकारे एक पाऊल उचलू शकतो जेणे की आपण फोकस आणि अटेन्शन वाढू शकतो. ओके. अटेन्शन आणि फोकस कशा कसा आपण वाढवू शकतो असं विचारायचं आहे तुम्हाला. ओके. सो अटेन्शन आणि फोकस जर वाढवायचं असेल तर त्याच्यासाठी एकच गोष्ट आहे, तो आहे म्हणजे प्रयास, प्रॅक्टिस. ही प्रॅक्टिस करणं खूप महत्वाचं आहे. जसं आता क्रिकेटर्स असतात, त्या क्रिकेटर्सना सांगितलं जातं की त्यांचा फोकस जो असतो, एखादा बॅट्समन असतो त्या बॅट्समनचा फोकस कसा वाढतो की जर तो त्याने त्याची नेट प्रॅक्टिस व्यवस्थित केली असेल तर. जेव्हा कधी ते एखाद्या बॅड पॅच मध्ये जातात तेव्हा त्यांचा कोच काय त्यांना सांगतो, गो बॅक टू द बेसिक्स. सो बेसिक्सना जाणं खूप गरजेचं आहे. आणि जेवढा आपण त्याच्यावरती म्हणजे कधी कधी आपल्याला वाटतं अरे बाप रे, जसं जपा बुक मध्ये ना भुरीजन प्रभू खूप छान सांगतात, वन नेम ऍट अ टाइम, वन एक नाम. आता तुम्ही हरे कृष्ण महामंत्र जप करताय, तुम्हाला म्हटलं की आता हा 16 माळा म्हणजे जवळजवळ एक कमीत कमी म्हणजे साधारणपणे 2 तास तरी लागतात साधारण बऱ्याच जणांना, काही जण 1.5 तास. 2 तास अटेन्शनने जप करायचं हे जेव्हा तुम्हाला सांगितलं जातं तेव्हा म्हणतो की अरे बाप रे 2 तास. पण ते जर तुमचं जर काम जर आपण सिम्प्लिफाय केलं, पण मन जे आहे ना माइंड, माइंड ट्रिक्स अस. सो इफ वी गिव्ह द टेल द माइंड, आपण माइंडला सांगितलं की नाही बस तुम्ही एक जप आहे, एक महामंत्र आहे, किंवा एक महामंत्र नसेल तरी कमीत कमी आपल्या कपॅसिटी प्रमाणे एक शब्द, आपण केवळ एक हरे हा शब्द जरी अटेंटिव्हली ऐकतोय का, आपण एक कृष्ण आहे तो तरी आपण अटेंटिव्हली ऐकतोय का, ऐकू शकतो का, कमीत कमी एवढं तर आपण करू शकतो. स्टार्ट विथ दॅट. जर तुमची तेवढी कपॅसिटी नसेल, आपली कपॅसिटी तेवढी नसेल, तर ऍटलीस्ट एवढं तरी स्टार्ट करणं. आणि ही जी प्रॅक्टिस आहे म्हणजे एक हॅबिट आहे, ती हॅबिट निर्माण करणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण या हॅबिटमध्ये जातो मग आपल्याला त्याच्यामध्ये हळूहळू त्याच्यामध्ये मग रुची निर्माण होते, आणि जेव्हा रुची निर्माण होते ना मग ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये अटेन्शन आणि फोकस येतो. एखाद्या व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवरती जेव्हा प्रेम करतो तेव्हा त्याचं पूर्ण अटेन्शन फोकस की त्या व्यक्तीला काय आवडेल याच्यावरती त्याचा पूर्ण फोकस होतो. तर आपण म्हटलं की हा चला आपण आता जेव्हा दीक्षा होते त्याच्यानंतर म्हणजे आता इथे मुंबईमध्ये सुद्धा बऱ्याच भक्तांच्या दीक्षा झाल्या, त्याच्यानंतर आम्ही जेव्हा बघत होतो की ज्या प्रकारे त्यांना ती जेव्हा पहिल्यांदा हातात माळ मिळते
आणि इगरनेस म्हणजे मला सुद्धा आठवतं की जेव्हा माझी दीक्षा झाली होती तेव्हा सुद्धा मी जेव्हा जशी माळ मिळाली मी नवीन बीड बॅग मध्ये टाकले आणि त्याच्यावरती जो जप करायला सुरुवात केला तो अनुभव मी अजूनही विसरू शकत नाही. का? कारण हे गुरु महाराजांनी दिलेलं आहे मला. त्याच्यासाठी दीक्षा व्हायची गरज नाही आहे आपल्या सर्वांना. जेव्हा जोपर्यंत दीक्षा नाही झाली तेव्हा सुद्धा आपण या गोष्टी करू शकतो. कारण हे आपल्याला कोणी दिलंय? श्रील प्रभुपादांनी दिलेलं आहे. आणि इफ वी हॅव टू एक्सप्रेस अवर लव, आपलं जे प्रेम त्याच्यावर जर व्यक्त करायचं असेल आपल्या गुरु महाराजांनी किंवा प्रभुपादांनी जे आपल्याला काही दिलेलं आहे हे जर आपल्याला करायचं असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे इज दॅट अटेन्शन ऑर फोकस. अँड म्हणून जेव्हा आपल्याला जे प्रेम जर व्यक्त करायचं असेल देन वी हॅव टू पुट एफर्ट्स. देर आर नो शॉर्टकट्स फॉर दिस. तर ते ज्या गोष्टी आहेत ते जर ते प्रेम आणायचं असेल आपल्याला तर वी हॅव टू प्रॅक्टिस दिस अँड प्रॅक्टिस स्लोली बट स्टेडीली. आणि मग तो ग्रॅज्युअली आपण वाढत वाढत नेऊन आपण वी कॅन हॅव मोर फोकस मोर अटेन्शन एनिथिंग जे काही गोष्टी आपण करू शकतो. तुम्ही काय खूप छान म्हटलं की केवळ जपामध्ये नाही आपल्या साधनेमध्ये. ऍक्च्युली जपासाठी जेव्हा जेव्हा जप चांगला व्हायचा असेल ना त्याच्यासाठी सर्वात पहिल्यांदी जी गोष्ट आहे ती आहे की आपला जो 2 तासाचा जपासाठी 22 तास आपण काय करतो बाकीचे 22 तास आपण काय करतो दॅट विल डिटरमाइन अवर क्वालिटी ऑफ जपा. सो दॅट रेसिप्रोकेशन भगवंतांकडे आपण सेवा मागतोय आणि ती सेवा आपण कशा प्रकारे करतोय काय भावनेने करतोय हे खूप महत्वाचं आहे. जर आपण आपण सेवा मागतोय आपण मागतोय की आपण जर एखाद्या कंपनीमध्ये जातो आणि आपण म्हणतो जॉब द्या आम्हाला आणि जॉब मिळतो तुम्हाला पगार पण मिळतो पण तुम्ही ते व्यवस्थित करतच नाही तर मालक काय म्हणणार? तू काय बाबा काम करू शकत नाहीयेस, तुझा फोकस नाहीये, अटेन्शन नाहीये, तू दूर जा, तू दुसरीकडे जॉब बघ. आपल्याला ते होऊ द्यायचं नाहीये. आपल्याला या सर्व गोष्टी ज्या अशा करायच्या अशा प्रकारे करायचे जेणेकरून आपण भगवंतांना प्रसन्न करू शकतो. आय होप आय डोंट नो की माझ्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. येस आणखीन प्रश्न आहे माझा. काही बोलायचंय माताजी तुम्हाला प्रश्न? पवित्र लीला ओके माता ओके 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 येस हरे कृष्ण हॅलो. छान क्लास झाला आमचा आणि बऱ्याच गोष्टींवरती तुम्ही प्रकाश टाकला आणि बऱ्याचशा त्यांचं निरसन पण झालं आमच्या. एक मला प्रश्न होता की तुम्ही जेव्हा महाराजांचं सांगत होता की जेव्हा यात्रेनंतर महाराज बेनापूरला गेले काही भक्तांनी बरोबर आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की कृष्ण प्रेम प्राप्तीसाठी आपण यू शुड ब्रेक इंटेन्सिव्ह असं तुम्ही सांगितलं तर हे जे तीव्रता आहे आपण त्यांच्याकडे भगवंतांकडे याचना केली पाहिजे असा गोष्टीसाठी ही भावना आपल्यामध्ये कशा प्रकारे येऊ शकते जेव्हा की आपण या जगामध्ये अशा प्रकारच्या भावना घेऊन वावरत नाही परंतु इथं आध्यात्मिक प्रगतीसाठी ही भावनेची खूप गरज असते आपल्याला ही भावना आपल्यामध्ये कशी येईल की आपल्यामध्ये तीव्रता कशा प्रकारे वाढू शकते हे भगवंतांना आपण ओके. सो मी आवाज थोडा व्यवस्थित येत नाही पण मी मी मला जो प्रश्न समजला मी ते सांगतो की तुमचा प्रश्न असा आहे की भगवंतांच्या साठी जी आपण प्रार्थना करतो ती त्या प्रार्थनेमध्ये तीव्रता कशी आणावी असा प्रश्न आहे बरोबर? इंटेन्सिटी येस ओके येस. सो भगवंतांच्या प्रति जी आपण प्रार्थना करतो त्याच्यामध्ये तीव्रता जर आणायची असेल तर बरेच त्याच्यामध्ये भाग आहेत. पहिल्यांदा सर्वात पहिल्यांदा की आपले स्वतःचे अनुभव जेव्हा आपण कठीण प्रसंगामध्ये जातो त्या कठीण प्रसंगांमध्ये जातो जेव्हा आपण तेव्हा आपल्यामध्ये जेवढी तीव्रता असते
आपल्या सर्वांचा अनुभव आहे की जेव्हा आपण खूप कठीण प्रसंग असतो ना, ज्या इंटेन्सिटीने आपण ती प्रार्थना करतो त्यावेळेला, हा एक आपला स्वतःचा अनुभव असतो. दुसरा, आचार्य आहेत किंवा श्रीमद भागवतामध्ये सुद्धा, जसं मी मगाचे एक उदाहरण लिहिलेलं की गजेंद्र आहे, जर गजेंद्र त्या तलावामध्ये त्यांच्या कुटुंबासहित गेले होते आणि त्यांनी ज्या प्रकारे ते विहार करत होते, आनंद लुटत होते. आपण पण जातो रिसॉर्ट्स मध्ये, कधी जातो कुठे फिरायला जातो, तिथे सुद्धा आपण आनंद घेतो, किंवा कधी कधी यात्रेमध्ये सुद्धा जातो आणि आपण आनंद घेत असतो. कधी कधी नदीमध्ये आंघोळ करायला मिळते आणि खूप छान निसर्गरम्य वातावरण असतं आणि खूप आनंद घेतो आपण. पण तिथेच त्याच ठिकाणी जर एक साप आला, कधी कधी होतं यात्रेमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा सर्वजण बसलेले असतात आणि तिकडे जेव्हा एखादा साप, सुडा, साप खूप मोठी गोष्ट आहे, पण एखादा सरडा जरी येतो, तेव्हा बऱ्याच वेळेला मी पाहिलेलं आहे की महाराज लेक्चर देत असतात आणि सडनली सगळेजण उभून उभे राहतात आणि नाचायला लागतात, अरे इकडे साप आहे किंवा उंदीर आहे काही आहे. तर त्याच्यामध्ये जी इंटेन्सिटी होते ना, की ऑटोमॅटिकली ती इंटेन्सिटी येते की अरे बापरे काहीतरी आपल्याला स्वतःला वाचवलं पाहिजे. तर याच्यासाठी आध्यात्मिक जे नॉलेज आहे किंवा आध्यात्मिक ज्ञान आहे हे असणं खूप गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण हे भागवतम वाचतो किंवा ऐकतो, आपण त्या दृष्टिकोनातून आपण बघितलं पाहिजे की जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये अशा घटना येतील तर आपण काय करू शकतो आणि काय केलं पाहिजे. म्हणजे द्रौपदी आहे किंवा गजेंद्र आहेत, यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जेव्हा कठीण प्रसंग आले तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी प्रयत्न केले त्यांच्या दृष्टीने की कशा प्रकारे आपल्या स्वतःला वाचवता येईल. आणि त्याच्यानंतर जी त्यांची जी प्रेयर्स होती, ती प्रेयर्स काही साधारण गोष्ट नव्हती, ती होती एक इंटेन्स, हायली इंटेन्स प्रेयर्स होते. आक्रोश होता तो, आक्रोश. हा आक्रोश कधी होतो की जेव्हा आपल्याला माहिती आहे की या सर्व गोष्टी होणार, आपण ऑलरेडी या भवसागरामध्ये आहोत, जन्म आणि मृत्यूच्या भवसागरामध्ये आहोत, हे जेव्हा आपल्याला कळतं आणि जाणवतं, समजतं, तेव्हा आपण हा विचार करू शकतो की बाबा रे आपण इथे राहिलं नाही पाहिजे, पण इथे अशा प्रकारचे मगरी आहेत, क्रोकोडाईल्स आहेत किंवा विषारी साप आहेत किंवा या सर्व गोष्टी आहेत, या आपल्याला असंख्य प्रकारे, अनेक अनेक प्रकारे आपल्यावरती वार करणार आहेत. याच्यातून निघून आपल्याला जर बाहेर जायचं असेल, आणि आपलं डेस्टिनेशन काय आहे, आपलं डेस्टिनेशन हे भौतिक जगत नाहीये. आपण बऱ्याच वेळेला या गोष्टी विचारतो, पण जर आपण विचारलं केलं की आपल्याला भगवत धामामध्ये जायचं असेल तर आपल्याला काय तयारी केली पाहिजे, कशा प्रकारे आपण आपली तयारी केली पाहिजे, हे जेव्हा आपण रोज याचा विचार केला, रोज सकाळी कमीत कमी जेव्हा आपण जप करण्याच्या अगोदर आपण जर रोज विचार केला कुठे आहोत आपण आणि आपले जे पूर्वीचे अनुभव आहेत, आपलं आतापर्यंत जे आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही आनंदी झालंय का, नाही. बऱ्याचशा आपल्या आयुष्यामध्ये इतक्या कठीण प्रसंग आलेले आहेत, त्या कठीण प्रसंगातून आपण गेलेलो आहे आणि आपल्याला शास्त्र आहे. मी रोज जेव्हा हॉस्पिटलला जातो कारमध्ये, तेव्हा ना मालाडला एक एक आर्मीचं एक हे आहे आणि त्याच्यावर लिहिलंय शस्त्र ही शस्त्र म्हणून लिहिलंय, शस्त्र असं काहीतरी. तर त्याच्यावरती मी नेहमी विचार की शास्त्र ही शस्त्र आहे, आपलं शास्त्र आहे हे शास्त्र आपल्यासाठी शस्त्र आहे. ते शास्त्र तर आपण अशा प्रकारे त्याचा जेव्हा आपण स्वीकार करतो, असं नाही की केवळ अकॅडमिक, हा मला आता हे श्लोक माहितीये हे ते माहितीये, पण नाही, हे कशासाठी आहे, आपल्या सर्वांसाठी, आपल्याला ऍक्च्युअली इंटेन्स बनवण्यासाठीच दिलेलं आहे हे शस्त्र आहे. आपलं आपल्याला जर इंटेन्सिटी वाढवायची असेल तर आपल्याला या शास्त्राचा आश्रय घेणं आवश्यक आहे. म्हणजे हे एक वन ऑफ द थिंग्स आहेत.
आणि आपले स्वतःचे अनुभव जेव्हा आपण आठवतो आपल्या आयुष्यामध्ये आपण काय काय केलेलं आहे, आणि या परिस्थितीमधून आपण जर आपण असेच राहिलो तर आपण जाऊ शकतो का भगवद्धामामध्ये, भगवंतांची सेवा करू शकतो का, हे जेव्हा विचार करतो तर आपल्याला जाणवायला लागतं की नाही, हे अशा प्रकारे आपण जप करणं बरोबर नाही आहे, आपल्याला इंटेन्स व्हायला पाहिजे. आणि इंटेन्सिटी केवळ जपामध्येच नाही, आपण आपल्या सेवेमध्ये सुद्धा आपण आपली इंटेन्सिटी आणू शकतो. इंटेन्सिटी आणि सेन्सिटिव्हिटी या दोन्ही गोष्टी फार महत्वाच्या आहेत, जेव्हा खास करून आपण आपल्या बरोबरचे जे भक्त आहेत त्या भक्तांना सांभाळून घेऊन पण पुढे जाणं आवश्यक आहे, अँड दॅट दॅट डिफाइन्स अवर इंटेन्सिटी. जेव्हा जेव्हा मला गौरांग प्रभू सांगत होते की जेव्हा गोवर्धन इको विलेजची स्थापना होत होती आणि बरेच सर्वजण इनॉग्रेशन सेरेमनी होता आणि बरेच संन्यासी सिनियर भक्त सर्व तिथे आले होते आणि ती तयारी जी होती त्याच्यामध्ये बऱ्याच अडचणी येत होत्या. त्या अडचणीमध्ये त्यांनी ते म्हणत होते की काही भक्तांनी त्यांना पाहिलं की काय करतायत प्रभूजी, प्रभूजी हातामध्ये कधी मी गौरांग प्रभूंना ऍक्च्युली जपमाळा घेऊन बाहेर फिरताना कधी पाहिलेलं नाही, त्यांच्या हातामध्ये जपमाळा नसते कधी, कारण त्यांची जप सकाळी होतात आणि त्याच्यानंतर मग ते आपल्या सर्व कार्यासाठी निघून जातात. तर त्यावेळेला काही भक्तांनी सांगितलं की ते हातामध्ये जपमाळा घेऊन बसले होते का, कारण हातामध्ये त्यांच्या हातात बाकी काही नव्हतं, ओनली प्रेयर्स, ओनली इंटेन्स प्रेयर्स, ओनली दॅट कॅन सेव्ह. सो आपल्याला म्हणूनच ही निष्ठा खूप महत्वाची आहे की आपण जेव्हा ही इंटेन्सली प्रार्थना करतो, इंटेन्सली जपा करतो, देन वी कॅन डेव्हलप अँड वी शुड प्रे फॉर दॅट इंटेन्सिटी. आपण रोज प्रार्थना केली पाहिजे यासाठी सुद्धा की मला ही इंटेन्सिटी द्या, माझ्या प्रेयर्स मध्ये माझ्या भक्तीमध्ये मला ही एक जर जेव्हा तुम्ही काय म्हणतात ना एक इंटेन्स डिझायर आहे, आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला भूक लागते ना, भूक असते ती, तो खाऊ शकतो. जोपर्यंत ही इंटेन्सिटी नाही आहे तर आपण काहीच करू शकत नाही. वी हॅव टू प्रे सिन्सिअरली, प्रे एव्हरी डे, रोज आपण आपल्या दिवसाची सुरुवात या इंटेन्स प्रेयर्सनेच करणं आवश्यक आहे, जेणेकरून आपण यू डेव्हलप इंटेन्स सिटी फॉर द डिवोटीज फॉर द लव ऑफ कृष्ण. हरे कृष्ण. आय होप आय डोंट नो, म्हणजे पवित्रीला माताजी तुम्ही तुमचं काही जर निरसन झालं नसेल तर तुम्ही बोलू शकता. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांचे. हरे कृष्ण, थँक्यू. आजच्या ह्याच्यामधून एक महत्वाची गोष्ट समजली की भक्तांच्या जीवनामध्ये जसं भय, आपल्याला आपण याच्या श्लोकामधून सांगितलं की कुठलं भय असलं पाहिजे, तर आपली जी आध्यात्मिक गोष्ट आपल्याला मिळाली आहे, अनेक अनेक लोक आहेत त्यांना ही गोष्ट मिळाली नाही, आपल्याला जी अनमोल गोष्ट प्राप्त झाली आहे तर ती आपल्याकडून जाता कामा नये, त्यानंतर भक्तांचा संघ सुटता कामा नये, किंवा आपल्याला जी सेवेची संधी मिळाली आहे तर ती आपल्याकडून जाऊ नये, ही भीती आपल्याला असणं किती महत्वाचं आहे, किंवा गुरुपादांचे जे ग्रंथ आपण वाचतोय ते आपल्याला वाचण्याची संधी आपल्या हातून जाऊ नये, ही महत्वाची गोष्ट. त्यानंतर आपण जे सांगितलं की जे आपण सकाळी चॅन्टिंग करतो त्यातले 10 नामाप्रत आहे, त्यातलं इन अटेंडिंग चॅन्टिंग ही जी काही आहे, तुम्ही म्हटलं की नजर हटी दुर्घटना घडी, तर या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आपल्या भक्तांच्या भक्त समूहाच्या जीवनामध्ये आहेत, तर याबद्दल खरंच आम्ही सगळ्यांच्या वतीने आभारी आहोत. आपण प्रभूजींचे आपल्या पारंपरिक पद्धतीने 3 वेळे जोरदार हरिबोल करून आभार मानूया. हरी कल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्यश्च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो.
अनंत कोटि वैष्णवृंद की जय, श्रीमद् भागवतम की जय, श्रील प्रभुपाद की जय। थैंक थैंक यू भाई, थैंक यू। यू। हरे कृष्ण। हरे कृष्ण। सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट बसत आहे सगळ्यांनी, त्याचा लाभ। हरे कृष्ण।